प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय महाराज यांचा अभंग गाथा प्रकाशन सोहळा व संत निळोबाराय यांच्या राहत्या वाड्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भक्ती पंढरी सोहळ्यासाठीची बैठक दिनांक 16 ऑक्टोबरला पिंपळनेरला संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ हे होते. यावेळी बोलताना हरिभक्त परायण मिसाळ महाराज म्हणाले, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज व संत निळोबारायांनी आषाढी वारीची परंपरा सुरू केली. प्रास्ताविक करताना संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष अशोक सावंत म्हणाले, संत निळोबारायांच्या भक्ती पंढरी सोहळ्यात रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 पासून ते 21 नोव्हेंबर 2021 पर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा, तसेच निळोबाराय पालखी सोहळ्यासोबत चालणारे वारकरी व परिसरातील 1000 भाविकांचे निळोबाराय गाथा वाचनाचा लाभ मिळणार आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम देखील होणार आहेत. 21 नोव्हेंबर रोजी श्री संत निळोबाराय गाथा प्रकाशन, निळोबारायांच्या वाड्यातील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या शुभ हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे, हरिभक्त परायण प्रज्ञा सूर्य चैतन्य महाराज देगलूकर आणि आषाढी वारीतील मानाच्या 10 पालख्यांच्या संस्थानांचे प्रमुख, संतांचे वंशज, तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीला निळोबारायांचे वंशज व पालखी सोहळा प्रमुख हरिभक्त परायण गोपाळ काका मकाशीर, संत निळोबाराय ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, सुरेश ज्ञानदेव पठारे, अनिकेत पठारे, निळोबाराय सेवा मंडळाचे सचिव चांगदेव शिर्के, निळोबाराय ट्रस्टचे सचिव लक्ष्मण खामकर, भाऊसाहेब लटांबळे, सरपंच सुभाष गाजरे, उपसरपंच अमोल पोटे, विजय घुगळे, संपत सावंत, अनिल पोटे, तुळशीराम कळसकर व परिसरातील भाविक, तसेच निळोबाराय पायी दिंडी सोहळ्यासोबत चालणारे दिंडी चालक व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोकरावने आताच सगळी पत्रिका आपल्या समोर वाचून दाखवली आणि अतिशय सुंदर असं नियोजन झालेलं आहे. ते म्हणत होते, कोणाची शंका विचारा. शंका शब्दच खराब आहे, शंका नाही, सूचना असेल तर सांगू शकतात. शंका घेण्यासारखं त्याच्यात काही राहिलंच नाही, इतकं सुंदर नियोजन झालेलं आहे. काय उद्देश आहे या सगळ्या गोष्टीचा? गेल्या 2 वर्षांपासून सगळ्यांनी सांगितलं, आता ते 2 वर्षापासून कोरोनाच्या या कालखंडामध्ये सर्व लोकांना थोडी मरगळ आल्यासारखी झाली. आज या पिंपळनेर भूमीमध्ये भक्ती पंढरीचं अतिशय सुंदर असणारं भव्य दिव्य नियोजनाची बैठक झालेली आहे. कोरोनाच्या भीषण कालावधीनंतर सर्व वारकऱ्यांच्या अंतकरणामध्ये एक नवचैतन्य प्राप्त व्हावं, सर्वांना भक्तीचा प्रेमाचा आनंद प्राप्त व्हावा, निळोबाऱ्यांची महती वाढावी आणि सर्व महाराष्ट्राच्या समोर निळोबाऱ्यांची ख्याती दुमदुमून जावी, याच्याकरिता या संस्थांच्या माध्यमातून, निळोबाराय सेवा मंडळाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशी, पालखी सोहळा, दिंडी चालक मलक या सर्वांच्या माध्यमातून आणि हा सुंदर असणारा सोहळा संपन्न होत आहे. सर्वांच्या सहकार्यातून अतिशय सुंदर तो त्यांनी संपन्न होणार आहे. पण भरभरून सहकार्य सर्वांचं त्यांनी मिळावं, महाराष्ट्रातील सर्वच वारकऱ्यांना त्याच्याविषयीची दिव्य असणारी आस्था अंतकरणात निर्माण व्हावी आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी सदिच्छा अंतकरणापासून व्यक्त करतो. रामकृष्ण. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, श्री क्षेत्र पिंपळनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.